या विषयामध्ये 5 वर्षामध्ये कोर्ट ऑर्डर झाल्याशिवाय आपण एकही जागा दिलेली नाहीये। बाळासाहेब थोरात चौथ्या कोर्टात, मी आदित्यजींकडून अपेक्षा धरतो की त्यांना खूप राजकीय जीवन जगायचं आहे, या प्रत्येक बारीक बारीक विषयाचा अभ्यास केला पाहिजे। आदिवासींच्या जमिनी मोठ्या प्रमाणावर बिगर आदिवासींना दिल्या जात आहेत, या विषयामध्ये 5 वर्षामध्ये कोर्ट ऑर्डर झाल्याशिवाय आपण एकही जागा दिलेली नाहीये। बाळासाहेब थोरात चौथ्या कोर्टात ओ तुम्ही बसून कशाला बोलताय? चंद्रकांत दादा, तुमचं स्टेटमेंट तुम्हाला त्याच्यात द्या ना, तिकडे काय लक्ष देतं माझे अध्यक्ष महोदय? वारंवार आम्ही प्रश्न विचारतोय की पालघर जिल्ह्यामधल्या वाडा तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर बिगर आदिवासींच्या जमिनी बिगर आदिवासींना दिल्या जात आहेत, त्या सलग दिल्या जात आहेत, त्यातून काही स्कीम निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे, सगळ्या प्रकारचे नियम धाब्यावर बसवले जात आहेत। आदिवासींना आपल्याला एका अर्थाने जमिनींपासून म्हणजे बेघर तर करतोच आहोत, पण जमिनी नाही त्यांच्याकडे अशी स्थिती आणणार आहोत का? मी आपल्याला प्रश्न विचारतोय, मला याचं समाधानकारक उत्तर मिळणार नाही। माहिती आहे की या सगळ्या 2 वर्षामध्ये कोर्ट ऑर्डरने द्याव्या लागतात, कोर्ट ऑर्डर देते काही ना काही कारणाने तेव्हा द्याव्या लागतात। कोर्ट ऑर्डर शिवाय तुम्ही किती आदिवासी जमिनी बिगर आदिवासींना ग्रामसभेचा ठराव न करता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कलेक्टरने ऑप्शन न करता दिल्यात याची तुम्ही यादी द्या, तुम्ही म्हणणार पटला उठवतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।